कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा काळा बाजार समोर आला होता. आता शहरासोबतच गावखेड्यात फवारणीसाठी यंत्रणा कामाला लागली, पण या फवारणीच्या कामात राजकीय प्रसिद्धी आणि सौजन्य दाखवण्याची चढा ओढ लागलेली आहे. आपके लिए राशन नहीं, हमको नहीं चाहिए. क्यों, आपको जरूरत नहीं है क्या? नहीं. क्या वो दीदी, हमें तो राशन की जरूरत थी ना. जरूरत तो थी, पर वो लोग वीडियो बना रहे थे और हमारी गरीबी का मजाक उड़ा रहे थे. अरे दीदी, क्या मदद करते वक्त वीडियो बनाना जरूरी है. लाइट कॅमेरा ऍक्शन ची ही धूम पाहिली तर लोकप्रतिनिधीच राष्ट्रीय कर्तव्य विसरल्याची टीका होताना दिसत आहे. नगरसेवक पासून तर आमदार खासदार पर्यंत लाइट कॅमेरा ऍक्शन ची धूम सुरू झाली आहे. प्रसिद्धीच्या या स्पर्धेत खासदार देखील मागे नाहीत हीच शोकांतिका आहे. नगर परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत अशी 3 स्तरावर वर्धा जिल्ह्यात फवारणी मोहीम हाती घेतली जात आहे. वर्धा नगर परिषद मध्ये व्यापक स्वरूपात फवारणी सुरू करण्यात आली, पण काही नगर सेवकांनी फवारणी यंत्राच्या समोर उभे राहत फोटो काढण्याचा प्रताप केला. हे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल देखील करण्यात आले. वर्धा नगर परिषद अंतर्गत लवकरात लवकर कृती करीत 2 मोठ्या फवारणी यंत्राची तरतूद केली. व्यापक स्वरूपात फवारणी मोहीम हाती घेण्यात आली, परंतु प्रभाग स्तरावर ही फवारणी पोहोचताच ते प्रसिद्धीचे साधनच बनले असल्याचे दिसून आले. नगरसेवकांनी चक्क या फवारणी यंत्रासमोर मिरवून फोटो काढून घेतले आणि ते व्हायरल सुद्धा केले. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर काही ठिकाणी या फोटो सेशनला लाईक्स मिळाले, पण बऱ्याच जणांनी यावर टीका देखील केली. या कामात तर जिल्ह्याचे खासदार देखील मागे राहिले नाही. त्यांच्या व्हिडिओने देखील फेसबुकवरून नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांची कमतरताच असल्याची जाणीव करून दिली. काही आमदारांनी घरी गायीचे दूध काढण्याचे फोटो व्हायरल केले. मजूर रस्त्याने अन्न आणि निवारा शोधत असताना आमचे आमदार गायीचे दूध काढून फोटो व्हायरल करीत होते, तर आर्वीच्या आमदाराने आपल्या वाढदिवसाला धान्य वाटून मोदींच्या सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या आव्हानालाच हरताळ फासला. इथे आलेले ज्यावेळेस ते लोक आले फवारणी करण्यासाठी, तेव्हा फक्त दोन्ही मेंबरच्या हातामध्ये त्यांच्यावाला ते हे होतं फवारणीचं सामान, आणि ते स्वतःहून करत होते. आम्हाला हेच कळलं नाही की जेव्हा त्या लोकांनी प्रशासननी ही गाडी पाठवलेली आहे, प्रशासनने ज्यावेळे ही सर्व गोष्टी जेव्हा इथे दिलेल्या आहे, तर मग तिथले कर्मचारी कुठे गेले? हे स्वतः हे लोक का बरं करत आहे? होऊ शकते कारण की फोटो सेशन भरपूर येत आहेत, कारण की व्हिडिओज येत आहेत की त्या लोकांनी हे कामं केले आहेत. हे लोक प्रत्येक जागी आपले फोटो सेशन करत आहेत आणि कामं करत आहेत, करताना असं दाखवत आहेत सर्व लोकांना. माहिती आहे की त्याच्यामध्ये सॅनिटायझर आहे की त्याच्यामध्ये फक्त पाणी आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात राष्ट्रीय कर्तव्याची गरज आहे, फोटो सेशनची नाही, अशी टीका नागरिकांकडून होत आहे. नगर पंचायत मध्ये तर या फवारणीच्या क्रेडिटने कळसच गाठला. एका गटनेत्याने नगर पंचायतला ट्रॅक्टर देऊन फवारणी करण्यात आली. नगर पंचायत कडून फवारणीला सुरुवात झाली. फवारणीच्या सुरुवातीलाच गटनेते, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी फोटो पोज देत फोटो सेशन उरकविले आणि लगेच विविध व्हॉट्सअप ग्रुपवर गटनेत्यांच्या सौजन्याने फवारणी होत असल्याची जाहिरात देखील सोशल माध्यमातून करण्यात आली. काहींनी त्याला लाईक देखील केले. लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी नगर परिषदला सौजन्याची गरज पडत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामच काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. काही नाही, आता सोशल मीडियावर जो हा व्हिडिओ टाकून राहिले, पुढचं इलेक्शन बघत आहेत. आता येणाऱ्या 1 वर्षामध्ये ही नगरसेवकाची निवडणूक होणार आहे, महापालिकेची नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, आणि यांना हे आता साध्य करायचं आहे. कारण या आधी पण डेंग्यूचे कितीतरी असे रुग्ण झालेले आहेत, वार्डामध्ये झालेले आहेत, कितीतरी घाणीचं साम्राज्य पसरलेलं असते. त्या पिरियडमध्ये कधीही फवारणी येत नाही, आणि फवारणीचं यायचं तर सोडा, पण कधी स्वतः हातामध्ये फवारणीचं यंत्र घेऊन कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही गल्लीमध्ये, कोणत्याही रस्त्यामध्ये यांनी फवारणी मारलेली नाही. परंतु आता जे आता कोरोनाचं दिसत आहे, तर सगळीकडले म्हणजे पूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी चालते, फक्त फोटो सेशनसाठी लोक जागृत होऊन राहिले. म्हणजे राजकीय असो की सामाजिक असो, फक्त फोटोच्या माध्यमातून मी पुढं कसा येईल हे साध्य करून राहिले. लोकांना याच्यापासून काय फायदा होईल, कसा फायदा देता होईल, हा फायदा कमी करण्यापेक्षा स्वतःचा फायदा जास्त साधून घेत आहेत.
त्यांनी हे तरी सांगावं ना, याआधी कधी फवारणी घेऊन स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा फवारणी केली का? किंवा घराच्या शेजारी कोणाच्या नालीत एखाद्या गरीब गुद्याच्या घरी जाऊन खूप मोठं जर त्यांना त्यांच्यावर एखादी आघात झाला असेल किंवा बिमारीचं काही असेल, त्यांच्या घरामध्ये कोणता आजार झाला असेल, तर त्यांनी स्वतः जाऊन तेव्हा का नाही फवारणी केली? आत्ता कोरोना व्हायरसमध्येच व्हिडिओ व्हायरल करायचा होता म्हणून त्यांनी फवारणी केली का? हे एवढं मोठं चुकीचं आहे की दादाराव केचेनी जर हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळ्या जनता एकत्र केलेली आहे, इकडे प्रशासन रात्रंदिवस दिवस एक करत आहे आणि त्यांना कसे म्हणजे एक एक फुटाच्या अंतरावर लोक राहतील, घराबाहेर कसे पडणार नाहीत, यासाठी रात्रंदिवस एक करत आहे. परंतु या आमदारांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा 4 वर्षांनी जी निवडणूक येईल त्याच्यामध्ये मी लोकांच्या नजरेमध्ये कसा उभा होईल आणि पुन्हा लोक मला कसे निवडून देतील, कारण की त्या पिरियडमध्ये बा आमची भूक जाणली, तहान जाणली आणि आम्हाला यांनी राशन पुरवलं, हाच एक त्यांचा हेतू आहे आणि त्यामुळे जमाव त्या ठिकाणी करत आहे. कारण हे चुकीचं आहे. म्हणजे समजा जेवण वाटत असलं तर त्याचा फोटो काढा, कोणतं का छोटंसं धान्य देत असं तरी त्याचा फोटो काढा. मग कशाला देता तुम्ही? म्हणजे तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, तुम्ही स्वतःचं प्रदर्शन करण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वतः मी कोणत्या माध्यमातून जाईल हा उद्देश तुमचा साध्य करण्यासाठी तुम्ही फक्त फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करता. सध्या देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती कायम आहे, अशातच काही ग्रामीण भागातील जनता असो या शहरी भागातील जनता असो यांना उपासमारीची पाळी आली आहे. उपासमारीसाठी तोडगा म्हणून काही सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत. सामाजिक संस्था गरजूंना अन्नधान्य असो किंवा जेवण असो हे वाटप करतात, परंतु हे सर्व करताना लाईट कॅमेरा ॲक्शनच्या माध्यमातून ते समोर जातात. धान्य वाटप करत असताना असो किंवा अनाज वाटप करत असताना असो ते फोटो सेशन करून ते फोटो सोशल मीडियावर टाकल्या जात आहे. अशातच एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की एका गरजू व्यक्तींना काही सामाजिक संस्था धान्य देत असतानाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये ते बोलतात की आमचा फोटो घेऊ नका, आमचा व्हिडिओ बनवू नका, आम्हाला तुम्ही धान्य देत आहेत तर ते द्या, परंतु आम्ही गरजू आहे, भिकारी नाही आहे. या माध्यमातून असेही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातलाच एक फोटो अमरावतीचे खासदार असो किंवा इगनघाटचे आमदार असो यांचासुद्धा एक व्हिडिओ फोटो व्हायरल झालेला आहे. त्या फोटोमध्ये ते म्हशीचं दूध धुवतानीचा त्यांनी फोटो व्हायरल केलेला आहे. एवढंच नव्हे तर शहरातील नगरसेवक असो किंवा ग्रामपंचायतचे ग्रामसदस्य असो हे आपल्या भागामध्ये फवारणी करतानीचा व्हिडिओ सोशल व्हायरल केल्यामुळे चांगली चर्चा रंगलेली आहे. नेत्यांच्या लाईट कॅमेरा ऍक्शनची ही धूम पुन्हा चर्चेचा विषय ठरलेली आहे. नेत्यांच्या या चिमुटभर ऍक्शनला कॅमेरा टिपण्याची काय गरज असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे. V24 तास करिता प्रमोद पानबुडे, वर्धा.